सिग्नल आहे नॉट आउट आणि पंचांचा निर्णय काय येतोय ते देखील आपल्याला पाहायचंय. विशेष सहकार्य एमपीएल स्पर्धेसाठी आपण पाहतोय श्री पिकाजी बारगणे नगरसेवक मरबाड नगर पंचायत यांच्या माध्यमातून खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं. डिसिजन पेंडिंग आहे. पहिल्याच बॉलवर रिव्ह्यू घेतला. सॉफ्ट सिग्नल जो आहे तोच राहील नॉट आउट आणि एक रिव्ह्यू तुमचा गमवला जाईल. तिरुपती बॉईज खाटेगार लेग बी पेअर साठी रिव्ह्यू घेतला होता आणि इथे रिव्ह्यू गमवला. पहिला चेंडू डॉट समुद्र पाहायला मिळतोय. सलामीची जोडी सुदर्शन आगे आणि वैभव तुपे. वैभव तुपे ऑन स्ट्राईक समुद्र पाहायला मिळतोय. सूर्य एक प्रकारचा चेंडू आणि इथे चेंडू डॉट चेंडू निर्धाव गुड बॉलिंग. सूर्य एक प्रकारचा चेंडू पंचांकडे पुन्हा एकदा अपील आणि इथे पंचांचा नकार. सुरेख प्रकारचा फटका येतो आणि इथे षटकार. या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सौजन्य आहे मैदान सौजन्य आमचे सुभाषजी केंबारी मनोज पतारे मनोज केंबारी राजेजी केंबारी आणि सर्व टेंबरे ग्रामस्थ अरियन स्पोर्ट ज्यांच्या माध्यमातून चांगलं असं सौजन्य आम्हाला मैदान सहकार्य लाभलं त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला फटका चेंडू हवेमध्ये राकेश चेंडू खाली आणि फलंदाज बाद विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं. शिवाजी केंबारे असतील मनोजी केंबारे असतील हे मैदान सातत्यानं पाहिलं गेलं तर मागच्या वर्षी आपण पाहिलं असेल ते मैदान बनवण्यामध्ये 8 ते 10 दिवस मेहनत घेतली ते मैदान तयार केलं. ते ह्याच मैदानावर रामचंद्र स्मृती चषक आपण पाहिलं आणि त्याच मैदानावर आपण पाहतोय एमपीएलचा थारा. 6 धावा धावपळीवर पहिल्या विकेटचं पतन. बॅट्समन वैभव तुपे जे मात्र बाद होत आहेत. पहिला हादरा पहिला धक्का. बॅट्समन मैदानामध्ये येतील सागर ढमके. सागर थोडं फास्ट घ्या. सागर येत आहेत मैदानामध्ये. दिशा वॉरियर्स संघ कशा प्रकारची कामगिरी करेल त्यांच्या विरुद्ध पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा संघ अर्थातच आपण ज्या संघाकडे पाहतोय तो संघ म्हणजेच तिरुपती बॉईज खाडेगार. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू लेट कट खेळण्याचा प्रयत्न वॉट एफर्ट्स अप्रतिम क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळत आहे. एक धावी ते कम्प्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं कम्प्लीट झालं. सातत्यानं आपण उल्लेख करतोय या स्पर्धेसाठी विशेष ज्यांचं ज्यांचं खूप मोठं सहकार्य आहे माननीय श्री विकाजी वारगडे नगरसेवक मुरबाड नगर पंचायत मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी सौजन्य हरदास पुंडलिक हंडे आणि लक्ष्मण जेतुफळ यांच्या स्मरणार्थ त्यानंतर मैदान सौजन्य यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं. सुभाषजी केंबारी मनोजी पतारे मनोज केंबारी राजेजी केंबारी सर्व टेंबरे ग्रामस्थ ग्राउ अरियन स्पोर्ट यांचं या स्पर्धेसाठी सौजन्य लाभलं त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं देखील हार्दिक असं स्वागत. येत्या काही दिवसांमध्ये गाव चॅम्पियन अर्थातच शिरगाव प्रीमियर लीग एसपीएल देखील आपल्याला पाहायला मिळेल. नाईटची क्रिकेटची स्पर्धा गाव चॅम्पियन तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असणारी क्रिकेटची स्पर्धा जी मात्र आपल्याला शिरगाव या गावामध्ये पाहायला मिळेल. एमपीएलचा थरार आपण मैदानामध्ये अनुभवतोय. याच मैदानावर आपल्याला रामचंद्र स्मृती चषक जे मात्र पाहायला मिळालं अतिशय दर्जेदार नियोजन दर्जेदार आयोजन सुभाषजी केंबारी मनोजी केंबारी राजेशजी केंबारी आणि त्यांच्या संपूर्ण
मित्र परिवाराने घेतलेली मेहनत आणि तदनंतर आपण पाहतो एमपीएलचा थरार। राहुल हंडे, लक्ष्मण गायकर, विनायक राव, अमोल हंडे, राजू वारगडे, सागर मात्र, टुशेक, अतुल हंडे, पप्पू हंडे, उमेश शावटी आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र यांच्या मार्गदर्शनाखाली भरलेली ही क्रिकेटची स्पर्धा। त्या फलकाप्रत आवाय 7 फलंदाज बाद झाला, एक प्रथम षटक इथे कंप्लीट झालं। दुसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार होत आहेत। प्रशांत माळी अर्थात जॅक गोलंदाजी मार्गावर तयार। शॅकचा हा बॉल सुदर्शन अगेसाडी, सुदर्शन चेंडू समजू शकले नाही, चेंडू इथे डॉट। पॉवर प्ले मध्ये ज्या सुरुवातीची आवश्यकता आहे दिशा वॉरियर्स संघाला, ती सुरुवात तर आतापर्यंत भेटत नाही आहेत। 2 वर्षे विजेते आहेत, तिसऱ्या वर्षी देखील विजेते होतील का की दुसऱ्या बाजूने असणारा संघ मैदानाच्या आतमध्ये 2 वर्ष रनर अप राहणारा संघ यावर्षी पुन्हा एकदा फायनलमध्ये गेलाय की तो विजय करतोय ते देखील पाहायचं। सूर्यप्रकाशचा चेंडू, सुदर्शन अगेच्या पॅटमधून फटका चांगला आहे, चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय, मिल्लेगरांच्या अर्थ बेडा होगा पार, गुड शॉट, सुदर्शन आगेच्या पॅटमधून हा चौका। 4 धाबा येत आहेत आणि 4 धाबांच्या मदतीने संघाची धावू संख्या वाढेल, जाऊन पोचेल ती आता 11 या धावू संख्येवर। पहिला बॉल अतिशय चांगला होता प्रशांतचा, प्रशांत माळीचा, आणि दुसऱ्या बॉलवर आक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळाले बॅट्समन सुदर्शन। धावपलिकेवर धावू संख्या आपण पाहू शकतो 11, लॉस ऑफ 1 विकेट, 11 धावा धावपलिकेवर ज्या मात्र आहेत। प्रशांत यार रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि इथे पंचांचा नकार येतो। एक धाव कंप्लीट होईल या बॉलवर आणि एका धावेच्या मदतीने संघात धावू संख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 12 या धावू संख्येवर। 12 धावा धावपलिकेवर आहेत। सातत्यानं या 2 वर्षी स्पर्धा जिंकल्यात टीम दिशा वॉरियर्सने, ती दोनही वर्ष टॉप केलेली टीम, परंतु पहिले जी क्वालिफायरची लढत झाली तिथे देखील प्रत्येक वर्षी पराभूत झाली आणि या क्वालिफायर 2 मधून बक्षीसपात्र फेरीमध्ये अर्थातच पहिल्या दुसऱ्या साडी क्वालिफाय होताना पाहायला मिळते। आज काय ते देखील पाहायचं आहे। सूर्य प्रकाशचा फटका, सागर ढमकीच्या बॅटमधून लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत। दुसऱ्या बाजूला तिरुपती बॉईज खाटेकर या संघाने अक्षरशः या खेळाडूंना प्रेक्षक वर्गाने डोक्यावर घेतलंय, ज्या प्रकारची कामगिरी मैदानामध्ये करतायत। धावपलिकेवर धाव आहेत 13। या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिलं आपण रोहित हरड मॅन फ्रॉम बेलपाडाचा 1 मॅन शो गोलंदाज तय्या। सूर्य प्रकाशचा चेंडू तितकाच चांगला, असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय सुदर्शन आगे के बल्ले से, बेहतरीन चौका। सुदर्शन आगे क्लास आहे या खेळाडूकडे आणि सातत्यानं चांगली कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो। प्रमोट केलंय बॅटिंगसाठी गणेश गायकरने या खेळाडूला सलामीला पाठवलंय आणि सलामीला आल्यानंतर पॉवर प्लेचा चांगला फायदा उठवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। धावपलिकेवर धावू संख्या आपण पाहू शकतो आतापर्यंत धावपलिकेवर धावा आहेत त्या 17, 17 ऑन द बोर्ड, 17 धावा धावपलिकेवर, षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना निर्धारित आपण मैदानामध्ये पाहतोय जो सामना आपण खेळवला जातोय। 8 षटकांचा, 8 षटकांची लढत, 8 षटकांचा सामना आहे। या सामन्यामध्ये कोण कोणावर हावी ठरेल ते देखील आपण पाहणार आहोत। हा सामना झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा पर्पल कॅप, ऑरेंज कॅप, इमर्जिंग प्लेयर ही लिस्ट आपण पाहणार आहोत। सूर्यप्रकाशचा फटका, तिसऱ्या बॉलवर 3 ब्लास्ट, सुदर्शन आगेचा चौकार, व्हेरी गुड बॅटिंग सुदर्शन अगे, क्लास इथे दाखवत असताना आपल्या बॅटिंग मधून संघाची धावू संख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 21, लॉस ऑफ 1 विकेट, 2 ओव्हर कम्प्लीट, 2 षटकांमध्ये 21 धावा आल्यात। तुम्हाला बॅटिंग करत असताना चांगल्या दर्जाचा प्लॅटफॉर्म करून ठेवावा लागेल बॅट्समन गणेश गायकर साठी, कारण खूप मोठी आक्रमकता या खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तदनंतर कशा प्रकारची गोलंदाजी देखील केली जाईल। पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली गोविंदने खर्च केला त्या 7 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रशांत माळीला, ज्या प्रशांत माळीने 14 धावा खर्च केला त्यामध्ये सुदर्शनचे 3 चौकार जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। वेळ वाचवणं गरजेचं राहील। क्षेत्ररक्षण करणारी टीम तिरुपती बॉईज, तुमच्यामधून एक संघ फायनल खेळणार आहे आणि फायनल जास्तीत जास्त षटक खेळवण्याचा प्रयत्न आमचा असेल, तुम्ही सहकार्य करा। कल्पेश येत आहेत आता गोलंदाजी मार्गवर, निर्धारित 8 षटकांची लढत, या 8 षटकांमध्ये कोण कोणावर बाजी मारेल, जो संघ पराभूत होईल तो तिसऱ्या क्रमांकावर, जो संघ जिंकेल तो पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी फायनलचा सामना मैदानामध्ये खेळेल।
एक प्रेक्षणीय लढत आपण मैदानामध्ये पाहिली आणि प्रेक्षणीय लढतीमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत एक चांगला सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला। वाट पाहतात जितू चव्हाण, राजू राठोड आणि कंपनी की आपल्या विरोधात आज फायनल खेळण्यासाठी कोण येत आहे। सकाळचं सत्र अक्षरशः निराशेचं होतं ज्यावेळेस पहिली सुपर ओव्हर झाली। हरिजी तुपे आणि आत्मारामजी जाधव खूप नाराज असतील त्या खेळाडूंच्या प्रदर्शनावर, परंतु तदनंतर जो कमबॅक केला ना तो मात्र अप्रतिम दर्जाचा होता। सुपर ओव्हर जिंकली आणि सुपर ओव्हर जिंकल्यानंतर टॉप टू अर्थातच क्वालिफायर वन हा सामना देखील जिंकला। सूर्य एक प्रकारचा चेंडू, अप्रतिम बॉल जो मात्र पाहायला मिळतोय, गुड बॉलिंग कल्पेच्या माध्यमातून चेंडू इथे डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय। आपण पाहतोय मैदानामध्ये सागरला, आपण पाहतोय मैदानामध्ये सुदर्शनला, गोलंदाज कल्पेश सय्या इथे टाकलेला बॉल पंचांचा अपंतरचा इशारा होतोय। वाईटच्या रूपाने एक सिंगल जे मात्र पाहायला मिळते। विशेष कौतुक करेल मी ज्यांचं ज्यांचं या स्पर्धेसाठी सौजन्य आहे, विकासजी वारगडे, नगरसेवक मुरबाड नगर पंचायत, सुभाषजी केंबारी, मनोजजी पतारे, मनोज केंबारी, राजेश केंबारी ज्यांचं मैदान सौजन्य। आणि पॅटनं हा बॉल खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील, तोपर्यंत घेतलेली एक सिंगल। राकेश मैदानामध्ये क्षेत्ररक्षण चांगली करतोय आपण पाहू शकता। दोन ठाकरे बंधू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्यामध्ये मी सातत्यानं नामूल्य करेल रुपेशचा आणि सातत्यानं नामूल्य करेल क्षेत्ररक्षक राकेशचा। ज्या प्रकारचे क्षेत्ररक्षण आहेत या खेळाडूंचं अतिशय चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाज तयार, धावपलिकेवर धावसंख्या 23, कल्पेश तयार, स्ट्रायकरींवर सुदर्शन इथे टाकलेला बॉल पंचांचा अवंतरचा इशारा येतोय। व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या रूपानं संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोसेल ती 24। 24 धावात धावपलिकेवर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत, षटक क्रमांक मार्गस्थ असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ते आता तिसरं थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस। सूर्य प्रकारचा चेंडू तितकाच चांगला फटका, कव्वरला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक दूर आणि चेंडू फरार चौकार, व्हेरी गुड शॉट, अप्रतिम फटका, चार धावांसाठी। सुदर्शन मैदानामध्ये चांगले बॅटिंग करतोय, चौकारांच्या माध्यमातून धावा ज्या मात्र जुळवल्या जात आहेत, चांगल्या दर्जाचं स्ट्राईक आहे, बॅट्समनकडे गॅप पिक केले जात आहेत आणि चार चार धावा ह्या मात्र गोळा केल्या जात आहेत, गुड बॅटिंग। याच प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे। धावपलिकेवर धावसंख्या आपण पाहू शकतो आतापर्यंत 28 ऑन द बोर्ड। कल्पेश सूर्य एक प्रकारचा चेंडू, अजून एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, एक धाव कंप्लीट होत असताना इथे पाहायला मिळते। एक धाव येईल, एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 29-29 या धावसंख्येवर। 29 धावा धावपलिकेवर ज्या मात्र आहेत, खूप मोठं सहकारी आम्हाला पाहायला मिळत आहे, नगरसेवक मुरबाड नगर पंचायत, माननीय विकासजी वारगडे साहेब या स्पर्धेसाठी। सूर्य एक प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील राकेश ठाकरे आणि इथे सूर्य एक प्रकारचा चेंडू राकेशचा। धावपलिकेवर धावसंख्या आपण पाहू शकता 30 ऑन द बोर्ड, 30 धावा धावपलिकेवर ज्या मात्र पाहायला मिळत आहे, षटक क्रमांक मार्गस्थ असताना तिसरं। 8 षटकांचा हा महासंग्राम, 8 षटकांची ही लढत मैदानामध्ये आपण अनुभवतोय। सूर्य एक प्रकारचा चेंडू, सुदर्शन आगे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, राकेश ठाकरे येतात चेंडू खाली आणि राकेश ठाकरेचा इथे जेल ड्रॉप, पंचांकडे अपील देखील आणि इथे दोन धावा कंप्लीट, दोन धावा कंप्लीट होतील। राकेश कडून झेल इथे ड्रॉप झाला, कॉम्बिनेशन नव्हतं दोन्ही खेळाडूंमध्ये, कॉलिंग नव्हती आणि त्याचा अभाव मैदानामध्ये पाहायला मिळाला। 3 षटक कंप्लीट, 3 षटकांमध्ये दिशा वॉरियर्स 1-32 धावा मैदानामध्ये, दिशावरील संघ आपण पाहतोय, तानाजी शेटली, नाना चौधरी यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला देवीदास खाटेकर, सचिन राऊत आणि जगदीश भाग्यवंत यांच्या मालकीचा संघ, तिरुपती बॉयज खाटेकर हा संघ आपण पाहतोय। खूप चांगली लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल, प्रत्येकाचं स्वप्न आहे की MPL ची फायनल खेळावी, परंतु ते एकाचं स्वप्न अपूर्णच राहील आणि एकाचं पूर्ण होईल, कुणाचं स्वप्न पूर्ण राहते कुणाचं पूर्ण होतंय ते देखील पाहायचंय। थर्टी टू 32 धावा धावपलिकेवर आहेत, रिक्षा आहे, त्या रिक्षाचे चालक त्यांना विनंती करेल तुमची गाडी जरा थोडी बाजूला पार्क करा, रिक्षा समोर जी रिक्षा आहे त्या रिक्षा मालकांना मी विनंती करेल आपली रिक्षा थोडीशी बाजूला पार्क करा, खेळाडूला त्रास होतोय, सर प्लीज ती रिक्षा आहे
तीन षटक कंप्लीट, तीन षटक समाप्ति नंतर 32 धावा, वेळ वाचवणं गरजेचं राहील। कैलास येत आहेत गोलंदाजी मार्ग पर, कैलास गोलंदाजी मार्ग पर तैयार होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी। संघ जाऊ संघ अपन पाहू शकता, धावपळक पर 32 धाव आहेत, षटक क्रमांक 4 मध्ये आता गोलंदाज तैयार होतील। कैलास भांडे गोलंदाजी करण्यासाठी तैयार, स्ट्राइकर इनवर बॅट्समन आपण पाहतोय सागर ढमकेला। धावपळक पर 32 धाव आहेत, चार चेंडूंमध्ये तीन या धावसंख्य घेतोय सूर्य। एक प्रकारचा चेंडू सागरच्या बॅटमधून फटका, कुणाल पतारेचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण कुणालने केलं, दोन धाव आपल्या संघासाठी वाचवतोय, व्हेरी गुड फिल्डिंग। दोन धावा येतील, दोन धावांच्या मदतीने संघात धावसंख्या 34 धावा। धावपळकावर जे मात्र पाहायला मिळतं, षटक क्रमांक 8 मार्ग असताना मैदानामध्ये जे मात्र पाहायला मिळतं, निर्धारित 8 षटकांची लढत, चांगला प्लॅटफॉर्म इथे सज्ज करत असताना दिशावरील टीम। सूर्य एक प्रकारचा चेंडू सागरच्या पॅटमधून फटका, डीप मिड विकेट मध्ये जाईल, तिथे गोविंद उगडा चांगलं असं क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 धावा। चौथ षटक मार्ग असताना दिशा वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात देवगाव टायगर संघाचे ऑनर तुळशीदासजी भांडे साहेब यांना विनंती करेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं। जे 16 टीमचे ओनर आहेत त्या 16 टीमच्या ओनरांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावर यायचं। व्हाईट बॉल पंचांचा मात्र इथे इशारा येतोय, व्हाईटच्या रूपाने एक सिंगल येईल, एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 36 या धावसंख्येवर। षटक क्रमांक इथे मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय चौथा। सूर्य एक प्रकारचा चेंडू, तितका चांगला असा फटका, क्षेत्ररक्षक तयार आहेत डी पॉइंट मध्ये। आणि मित्रांनो सातत्यानं जे सुदर्शन स्ट्रोक खेळले, कॅप्टनच्या लक्षात आलं की हा खेळाडू डीप पॉइंटला जास्तीत जास्त चेंडू खेळतोय, तिथे एक क्षेत्ररक्षक आपल्याला तैनात करताना पाहायला मिळतोय, ही रणनीती करणं गरजेचं आहे। आणि जगदीश भाग्यवंशी कॅप्टनशी बाजू मैदानामध्ये सांगली आहे, गोलंदाज तयार, धावपळक पर धावसंख्या 37। सूर्य एक प्रकारचा चेंडू आणि इथे एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार, एकच धाव या बॉलवर येत असताना एक धाव येईल, एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या 38 धावा। मोठा लेफ्ट फटके आता खेळणं गरजेचं, एक भागीदारीची आवश्यकता होती, ती भागीदारी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दिशावरी संघाकडून, आता मोठा लेफ्ट फटक्यांची अपेक्षा आहे आणि ते मोठा लेफ्ट फटके येतील का सुदर्शन आगेच्या पॅटमधून ते देखील पाहायचं। कैलास तय्या सूर्य एक प्रकारचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, कुणाल पथारे चेंडू खाली आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद इथे होत असताना सुदर्शन आगे बाद होत आहे, बॅट्समन मैदानामध्ये येईल मिस्टर एमपीएल मॅन फ्रॉम किशोर गणेश गायकर मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय। विकेटचं पतन झालं, सुदर्शन आगे 10 चेंडूंमध्ये 22 धावा, 11व्या चेंडूला बाद झाला, 11 चेंडूंमध्ये 22 धावांचं योगदान दिलं। न्यू बॅट्समन आता मैदानामध्ये येतील गणेश गायकर, या खेळाडूमध्ये क्षमता आहे परंतु स्वतःला इथे सिद्ध करावं लागेल। धावपळकावर 38 धाव आहेत आणि शेवटचा बॉल या षटकातील टाकण्यासाठी कैलास तयार होत आहेत। कैलास भांडे कालच्या दिवसापासून ज्या प्रकारची गोलंदाजी करतात इम्प्रेस करतात, फक्त आतापर्यंत 7 धावा ज्या मात्र खरचल्या गेल्यात, एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी, व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी करत असताना जे मात्र पाहायला मिळतात। आत्माराम जाधव माऊली यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे, संघ फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय आणि इथे हा चेंडू जो मात्र डॉट पाहायला मिळतोय। चार षटक कंप्लीट होतील आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर 38 धावा। ड्रिंक्स ब्रायकर आमचे मैदानामध्ये जातील सागर मात्रे आणि संधी मिळेल डीजे ऑपरेटरला। चार षटक संपली, चार षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा आणि या पुढील चार षटकांमध्ये किती धावा येतील हे ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा समीर सोमणे सरांकडे। थँक्यू।
थैंक यू निखिल. दिशा वॉरियर्स अगेन्स्ट तिरुपति बॉयज खाटेकर या दोन संघा दरम्यान चालू असलेले क्वालिफायर सेकंड चे ही मॅच आहे, जिथे आज जो संघ जिंकेल तो मात्र फायनल मध्ये जाऊन पोहोचेल आणि त्यांच्या विरोधात चिन्मय स्पोर्ट्स देवपे हा संघ मात्र फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. गणेश गायकर आता स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन असेल, परफेक्ट टायमिंग वरती मात्र बॅट्समन आउट झाला मी म्हणेल. आणि आता चार षटकांचा खेळ बाकी असताना गणेश गायकर मैदानावरती दाखल झालाय. त्याच्या साथीने सागर ज्याला अजून फलंदाजीचा सूर गवसलेला नाहीये, गोलंदाजीसाठी येतोय गोविंद उघाडा. गोविंद उघडा मिडविकेटच्या दिशेने आलेला हा चेंडू फटका फसला होता, दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर परंतु तो प्रयत्न इथे फसलाय. गोविंद उघडा मात्र गोलंदाजी करतोय. आठ चेंडू फेस करत सात धावसंख्येची मजल आतापर्यंत मारले सागर ने. मी म्हटलं की हा खेळाडू थोडा चाचपडत खेळतोय, बॅट मधून त्याच्या मोठे फटके येत नाहीयेत. आता त्याचं काम आहे मैदानावरती आठ चेंडूंचा खेळ खेळलाय त्यांना सात द्यायला हवी गणेश गायकरला. प्रामुख्यानं गोविंद उघडाला आणण्याचं काम आहे कॅप्टनचं की त्याला गणेश गायकरची विकेट हवी आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि खेक दीर्धाव चेंडू मात्र खेळलाय तो सागर. थोडा दबाव वाढतोय, दबाव वाढतोय जबाबदारीनं सागरला मात्र मैदानावरती आता खेळावं लागणार आहे. धावसंख्या ते 39 पाचवं षटक मात्र इथे टाकतोय गोविंद उघडा. मुरबाड प्रीमियर लीग 2021 हे पाचवं पर्व आणि या पाचव्या पर्वाची क्वालिफायर राऊंड 2 ही मॅच. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय कव्हर पॉइंटला, एक धाव मात्र जोडली जाते. हेच काम करायचे सध्या तरी, जरी मिस टाइम स्ट्रोक असला परंतु काम करायचे गणेश गायकरला. जेवढी स्ट्राईक इथे भेटेल तेवढं चांगलं आहे ते दिशा वॉरियर्स टीमसाठी. दिशा वॉरियर्स टीमचा मागच्या 2 वर्षाचा आपण इतिहास पाहिला तर क्वालिफायर 1 मध्ये ते पराभूत होत आहेत आणि क्वालिफायर 2 मध्ये ते जिंकत आहेत, हा त्यांचा इतिहास आहे. आता इतिहास यावर्षी ते कायम ठेवणार की मात्र इतिहास जमा करणार तो तिरुपती बॉईज खाटेकर हा संघ. एक धाव जोडली जाते, स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 41 व 41 लॉस ऑफ 2 विकेट्स. पाचवं षटक गोविंद उघडा या गोलंदाजाचं, चार चेंडू फेकले, 3 धावा दिल्यात आतापर्यंत, एक डॉट बॉल त्याने टाकलाय. प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू या क्रीडांगणाकडे होताना दिसते कारण अंतिम टप्प्यात जाऊन पोहोचलेली ही स्पर्धा मुरबाड प्रीमियर लीग. थोडा धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू, बॅटची कडा आणि ते विकेट घेतली जाते ती सागरची. विकेट कीपर पहा यष्ट्यांच्या मागून, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मजा येईल. हा विकेट कीपरनेच इथे संदेश दिला, मेसेज दिला की लेग ब्रेक टाकायचे, थोडा धीम्या गतीने टाकायचा आणि लेग ब्रेक वरती मात्र इथे विकेट घेतली. विकेट कीपर होता रुपेश मात्र त्या ठिकाणी होता, रुपेश ठाकरे. हे गरजेचं असतं, आपण नेहमी म्हणतो निखिल की जो स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन आहे त्याचा आरसा असतो तो नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन, परंतु जेव्हा गोलंदाज एखादी गोलंदाजी करतो ना तर त्याचा आरसा असतो विकेट कीपर. तो नेहमी वारंवार सांगत असतो की या पद्धतीनं गोलंदाजी करायला हवी, बॅट्समननं स्टान्स कसा घेतला, क्रीजच्या आतमध्ये आहे की नाही, की क्रीजच्या पुढे थोडासा ऑफ स्टंपला शफल झालाय की नाही, हे सगळं काम विकेट कीपर करत असतो. आणि विकेट कीपरची भूमिका ही फार महत्त्वाची असते क्रीडांगणामध्ये, ते सांगेल जरूर जेव्हा वेळ मिळेल, त्यावेळी विकेट कीपर किती महत्त्वाचा आहे नक्कीच आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. परंतु सध्या 3 विकेट गेले, थोडी गाडी फसले ती दिशा वॉरियर्स टीमची 41 या आकड्यावर. गणेश गायकरवरती दारोमदारी, न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय तो प्रसाद. गोविंद उघडा गोलंदाजी करतोय, त्याने विकेट घेतले नुकताच, त्याचा कॉन्फिडन्स वाढला, क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय. 5वी ओव्हर तो मात्र टाकतोय. क्वालिफायर राऊंड 2ची ही मॅच मात्र इथे चालू आहे मुरबाड प्रीमियर लीग 2021च्या निमित्ताने. गोविंदचा हा चेंडू, बॅटची कडा घेतले, विकेट कीपर थोडा मिस झाला परंतु शॉर्ट थर्डमॅन मध्ये असलेला क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतो. हे षटक इथे समाप्त झालं गोविंद उघडाचं. या षटकामध्ये त्याने धावा दिल्या अवघ्या 4, 1 विकेट मात्र त्याने घेतली आणि टीम आहे 5 षटकांच्या समाप्तीनंतर दिशा वॉरियर्स 41 या आकड्यावरती. 41 पाच षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. विकेट कीपर वरून चर्चा चालू होती, खूप सारी चर्चा आणि ती होणारच, फक्त आपण वेळ शोधूया कारण थोडा वेळ लागेल एक्सप्लेनेशन द्यायला कारण ते फार महत्वाचं. विकेट कीपर हा अनधिकृत कर्णधार असतो टीमचा, वेळ वाचवा थोडा विनंती करतोय कारण फायनली आपल्याला 8 ओव्हरची खेळवायची आहे. या दोन टीम दरम्यान जो संघ विजय होईल ना तो फायनल मध्ये खेळणार आहे, म्हणून दोन्ही टीमला विनंती आहे की कृपया करून वेळ वाचवा.
बैटिंग पावर प्ले ची ओर अजुन ही बाकी है आणि त्याकडे दिशा वॉरियर्स 41 धावा झाल्यात। गोलंदाजीसाठी मात्र आता येतो आहे प्रशांत माळी। गणेश गायकर वरती संपूर्णपणे दारोमदार आहे। तीन षटक बाकी आहेत, दोन चेंडू फेस केलेत, अवघ्या दोन धावा त्याने मात्र खुटल्यात। टार्गेट किती सेट करणार दिशा वॉरियर्स हा संघ या मॅच कडे सगळ्यांचं लक्ष। फुल टॉस अनोख्या स्टाईलला फटका खेचला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे कॅप्टन या टीमचा, अर्थात तिरुपती बॉईज खाटेकर टीमचा फार हुशार आहे, खूप अभ्यास करून तो मैदानावरती कामगिरी करतो आहे। ज्या ज्या ठिकाणी फटकेबाजी बॅट्समन खेळत आहेत त्या त्या ठिकाणी मात्र त्याने क्षेत्ररक्षण सजवलंय। गुड कॅप्टन्सी, चांगला उत्तम प्रतीचा नमुना मात्र कॅप्टनशिपच्या स्वरूपात दाखवताना दिसतोय तिरुपती बॉईज खाटेकर टीमचा कॅप्टन। आणि बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे प्रेक्षक वर्ग बसलेत पडद्याच्या आतमध्ये, त्यांना विनंती आहे पडद्याच्या बाहेर आपण जायचंय। विनंती आहे कृपया करून की आपण जे पडद्याच्या आतमध्ये बसलेत त्यांनी पडद्याच्या बाहेर जायचंय। हे खेळाडू बाउंड्री अडवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात, संपूर्ण सर्वस्वपणाला जीव झोकून देतात, मग कदाचित तुमच्या अंगावरती उडी मारली तर तुमचं नुकसान व्हायला नको। म्हणून विनंती आहे कृपया करून आपण पडद्याच्या बाहेर बसा। धावसंख्या 42। प्रसादची दांडी गोल, विकेट घेतली ती मात्र गोलंदाज प्रशांत माळीने, आणखी एक झटका दिशा वॉरियर्स टीमला। नवनाथ शिंगोले गेलाय, दौलत मात्र मैदानावरती दाखल झालाय। दिशा वॉरियर्स टीम थोडी बॅकफुटला आता इथे ढकलण्यामध्ये यश मिळालंय तिरुपती बॉईज खाटेकर टीमला। प्रशांत माळीने इथे विकेट घेतले बॅट्समनची, त्रिफळाचित केलं त्याने। दुसरं षटक आपल्या स्पेलमधील तो टाकतोय, पहिल्या षटकामध्ये त्याने धावा दिल्या होत्या 14 पहिली ओव्हर टाकताना, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये तो गोलंदाजीसाठी आला। पहिल्या बॉलवरती एक धाव आणि दुसऱ्या बॉलवरती त्याने विकेट घेतले। दौलत गेलाय, जबाबदारीने खेळावं लागेल ते मात्र। संकेत कापडे आता मैदानाच्या दिशेने जातोय, काय भन्नाट गोलंदाजी आहे प्रशांत माळी। त्याचे बॉलिंग अनालिसिस या संपूर्ण स्पर्धेतील आतापर्यंतचा आणि आमच्यापर्यंत माहिती पोहोचते, 12 विकेट, सर्वाधिक विकेट घेणारा हा गोलंदाज ज्याच्या डोक्यावरती आता असेल पर्पल कॅप, आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणारा हा गोलंदाज प्रशांत माळी। संकेत कापडी आता येतोय बॅटिंग साठी, काय भन्नाट गोलंदाजी करतोय, वेगावरती स्वार होऊन दिशा पहा किती चांगली आहे, टप्पा चांगला आहे, वेग देखील तितकाच भन्नाट या गोलंदाजाचा, प्रभावित केलंय। इम्प्रेसिव्ह स्पेल मात्र टाकलाय आपल्या कॅप्टन साठी, आपल्या टीम साठी, तिरुपती बॉईज खाटेकर टीम साठी। संघ मालक त्याचबरोबर संघ नायक खुश असेल या कामगिरीवर, फक्त संयम दाखवलाय, ते सन्मान दिला। पा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजाला दिलेला हा सन्मान होता, फार कमी गोलंदाजांना हा सन्मान मिळतो आणि तो सन्मान प्राप्त केलाय गोलंदाज प्रशांत माळीने। दोन षटकामध्ये 17 धावा देत 3 विकेट मात्र घेतल्यात आपल्या टीम साठी त्या प्रशांतने। 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय, टीमची धावसंख्या आहे सध्या ती आता 44 आणि 6 विकेट गेल्या, 2 ओव्हर अद्यापही बाकी आहेत आणि या 2 ओव्हरमध्ये किमान 30 धावा कुठणे हे प्राथमिक लक्ष असावं ते दिशा वॉरियर्स टीमचं। कारण 8 षटकांमध्ये 70 पार जरी केली तरी सुद्धा सेमीफायनल अर्थातच क्वालिफायर राऊंड 2 फायनलच्या अगोदरची सर्वात मोठी मॅचचा दबाव जरूर असणार आहे, कारण प्रत्येकाला जिंकायचे, जेव्हा जिंकायचं ना तेव्हा दबाव जरूर येतो। नर्वस सिस्टम जिथे ही वस्तू आली तिथे मात्र तुमच्यावरती जरूर दबाव असणार, जर का दबाव नसेल तर तुमच्यामध्ये नर्वस सिस्टमच नाहीये। आणि ती नर्वस सिस्टम ऍक्टिव्ह जेव्हा होते तेव्हा दबाव असणार आहे आणि तो दबाव झुगारून कामगिरी तुम्हाला करावी लागणार आहे या मैदानावरती, कारण क्रिकेट हा खेळ असाच आहे
जिथे तुमच्यावरती दबाव आला, तुमच्यावरती प्रेशर आल्यानंतर तो दबाव जुगारून आपला नैसर्गिक खेळ करून जो मात्र त्या संधीचं सोनं करतो तोच सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखला जातो. आता कोण ठरेल, दौलत ठरेल की मात्र संकेत की या विपरीत त्यांच्या विरोधात गोलंदाजी करणारे संघातील खेळाडू ठरणार आहेत. सहा षटकांचा खेळ समाप्त झाला, टीमची धावसंख्या ती मात्र 44. प्रेक्षक आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. गोलंदाजीसाठी आलाय शेवटच्या षटकामध्ये. करंट रेट आपण पाहिला 7.33 चा या सहा षटकामध्ये. लवकरात लवकर खेळा हेच एक विनंती असेल आयोजकांकडून. कल्पेश देशमुख मात्र गोलंदाजीसाठी आलाय. राईट आर्म ओवर द विकेटने मारा करेल, त्याच्या समोर आहे तो संकेत कापडी. इमर्जिंग प्लेअरच्या रेसमध्ये असलेला हा खेळाडू. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि तो देखील इथे फसलाय. आणखी एक निर्धाव चेंडू. दौलत आणि त्याच्या साथीनं संकेत कापडी. दिशा वॉरियर साठी बॅकफुटला, जबाबदारीनं खेळ करावा लागेल. मदनजी ठाकरे यांच्याकडून प्रशांत माळीसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज आलंय अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. मदनजी ठाकरे यांचे जे समर्थक आहेत त्यांच्याकडून ही माहिती पोहोचली की प्रशांत माळी याच्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज मात्र इथे देण्यात आलेलं आहे. सलग दोन चेंडू डॉट टाकलेत कल्पेश देशमुखनं. 10 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. गणेश गायकरला माहिती आहे इथून जर का या दोन्ही बॅट्समनने 20 धावा जरी कुठल्या तरी सुद्धा सेकंड इनिंगमध्ये एक मजा येईल. लो स्कोरिंग नेहमी टफ फाईट होताना आपण पाहत असतो आणि तशी बॅट जरूर पाहायला मिळेल ती क्वालिफायर राऊंड 2 मध्ये. फक्त दिशा दिले, आणखी एक बॅट्समन इथे होते आउट. परतावं लागतंय ते संकेत कापडीला. 7व्या विकेटचं पतन 44 आकड्यावर. लक्ष्मण आता बॅटिंगसाठी मात्र इथे जातोय. 44 धावा झाल्यात, 7 विकेट मात्र इथे गेलेल्या आहेत. बॅटची कडा घेतले शॉर्ट थर्डमॅनला. चेंडू जाणार, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु या सिंगल्सनं फारसा काही दबाव येणार नाही या टीमवरती. त्यांना माहिती आहे हाणामारीची ही षटकं आहेत, शेवटची काही षटकं आहेत. इथे बॅट्समन मोठे मोठे फटके खेचतात, तिथे मात्र 7 विकेट गेल्यानंतर हे दोन्ही बॅट्समनने आता ठरवलंय की इथून आपल्याला सिंगल डबरवरती निर्भारित राहायचं आणि जेवढ्या धावा आता हे बॅट्समन कव्हर करतात ना तेवढा प्लस पॉईंट असेल दिशा वॉरियर्स टीमसाठी आणि ते करायला हवं या बॅट्समनने. शून्यापेक्षा नेहमी एक हा मोठाच असतो आणि ती एक एक धाव जोडायचं काम करायला पाहिजे या दोन्ही बॅट्समनने. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, तो ठरला अपयशी. दौलत इथे अपयशी ठरतोय. 7व षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी केले ते कल्पेश देशमुखनं, तो देखील आपली सेकंड ओव्हर इथे मात्र टाकतोय. पहिलं षटक टाकताना त्याने धावा दिल्या होत्या त्या मात्र 11. या ओव्हरमध्ये एक धाव देत त्यांनी मात्र इथे घेतली ती 1 विकेट. इम्प्रेस केलंय दोन्ही गोलंदाजांनी. फक्त दिशा दिली, संयम दाखवतोय. क्रिकेटची लाईफ लाईन तिचा इथे वापर मात्र करण्यात आलाय आणि तो गरजेचा देखील आहे कारण सध्या व्हेंटिलेटरवरती आहे ते दिशा वॉरियर्स हा संघ आणि लाईफ लाईनचा इथे चांगला वापर इथे मात्र करण्यात आलेला आहे. एक धाव घेतली, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 46 या आकड्यावरती. 7 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, अंतिम षटक अद्यापही बाकी आहे आणि अंतिम षटकामध्ये कशा पद्धतीनं दिशा वॉरियर्स टीमचे दौलत आणि त्याच्या साथीनं असलेला लक्ष्मण बॅटिंग करेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. इथून जर का 15 ते 20 धावा कुठल्या या जुन्या चेंडूवरती जर का हाणामारी झाली तर सेकंड इनिंग मध्ये खूप मोठ्या कॉन्फिडन्सने आत्मविश्वासाने मैदानावरती मात्र उतरेल तो दिशा वॉरियर्स हा संघ. या विपरीत तिरुपती बॉईज खाटेघर टीमने संपूर्ण 7ही 7च्या 7 ओव्हर मध्ये मात्र आपलं वर्चस्व आणि ती म्हणतात ना एक प्रकारची मिठी मगर मिठी मात्र मारून ठेवले या सामन्याला. ती मिठी सोडवण्यामध्ये यश मिळतंय की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. गोलंदाजीसाठी येतो अंतिम षटकामध्ये रोहित हरड मात्र येतोय.
याच रोहित हरडनं सकाळच्या सत्रामध्ये अर्धशतक झळकावलं होतं. 56 धावसंख्येची नाबाद इनिंग पार नाबाद नाही तर शेवटच्या चेंडूवरती तो आउट झाला होता. 29 चेंडूमध्ये 56 धावा त्याने कुठल्या होत्या आणि तो आता सध्या गोलंदाजीसाठी येतोय रोहित हरड. समोर असेल दौलत. 46 धावा झाल्यात, 7 विकेट मात्र गेल्यात, अंतिम षटक आहे. आठ ओव्हरची मॅच, क्वालिफायर राऊंड 2, फायनलच्या अगोदरची सर्वात महत्वाची मॅच. दौलतनं फटका खेचलाय आणि हा चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमापार, षटकार. दौलतच्या बॅटमधून निघालेला हा धमाका होता, याच धमाक्याची गरज आहे. हा षटकार आलाय, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52 याकड्यावर. 5 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. दौलतला आपल्या टीमची संपत्ती वाढवायची असेल तर असेच फटके खेचावे लागतील आणि जितकी टीमची संपत्ती तितकंच मात्र गोलंदाजांना तितकंच मी म्हणेल की सहाय्य मिळेल. धावसंख्या 52, 5 चेंडूंचा अद्यापही खेळ बाकी आहे दिशा वॉरियर्स टीमसाठी. अंतिम षटक कोणत्या संघाच्या नावावरती राहणार? 7 षटकांमध्ये तिरुपती बॉईज खाटेकर टीमनं सर्वाधिक मी म्हणेल की चांगली कामगिरी केली. थोडा दबाव रोहित वरती आणि त्या दबावामध्ये हा टाकलेला व्हाईट बॉल, एक्स्ट्राची एक धाव. टीमची धावसंख्या 53. दोन्ही खेळाडू मला असं वाटतंय बॅटिंग करणारा बॅट्समन आहे तो खाटेकर टीमचा आणि त्याच्या विरोधात आपल्याच गावाच्या नावानं जो संघ खेळतोय त्यांच्याच विरोधात तो मात्र बॅटिंग करतोय. ही प्रीमियर लीगची खासियत आहे. दौलतनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, आणखी एक टाकतोय निर्धाव. लेंथ थोडी शॉर्ट केली, थोडा मागे खेचला चेंडू आणि त्याचा फायदा मात्र इथे मिळाला तो रोहितला. धावसंख्या ती मात्र 52, 4 चेंडूंचा अद्यापही खेळ बाकी आहे. लक्ष्मण यांना देखील माहिती आहे, लक्ष्मण तांदळे जे नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत त्यांना माहिती आहे, दौलतच्या बॅटमधून जर का 4 चेंडूंमध्ये एखादे 2 मोठे फटके जरी आले तरी सुद्धा या मॅचमध्ये मुसंडी आपण मारू शकतो आणि ती अपेक्षा असेल. अखू टप्प्याचा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. वेगानं टाकलेला हा बाउन्सर होता, खांद्याच्या अगदी बाजूने गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखी एक डॉट चेंडू. धावसंख्या अडकले 53 या आकड्यावर. तीन चेंडू अद्यापही शिल्लक. मोठ्या फटक्यांची अपेक्षा, हवेशी वार्तालाप करणारे षटकार ठोकावे लागतील ते दौलतला. प्रयत्न तर झालाय, वाडीश लॉंगनचा क्षेत्ररक्षक येतोय कॅच खाली, इथे कॅच कंप्लीट केले. 8व्या विकेटचे इथे होतंय पतन दिशा वॉरियर्स टीमला, मिळालेला आणखी एक झटका. सोनू पांडे मैदानावरती गेल्या. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं की दौलत संपत्ती वाढवेल टीमची, परंतु तसं झालं नाही. रोहित खूप हुशार आहे, त्यानं या स्लॉगिंग ओव्हरमध्ये चांगली लेन ठेवले, टप्पा चांगला ठेवला. टेनिस बॉल क्रिकेट हा टप्प्याचा खेळ आहे आणि टप्पा चांगला ठेवून त्यांनी मात्र समोरच्या टीमला थांबवलं पुन्हा एकदा. 53 धावा झाल्यात, 2 चेंडू अद्यापही शिल्लक आहे. दारोमदार आता संपूर्णपणे लक्ष्मण तांदळे यांच्यावर. कट केलंय चेंडूला, कव्हर पॉईंटच्या दिशेनं हा चेंडू येतोय. चिन्मय स्पोर्ट्स देवपे हा संघ मात्र फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय. सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली कामगिरी केली, दिशा वॉरियर्स संघाच्या विरोधात पराभूत केलं आणि आता दिशा वॉरियर्स मात्र खेळते क्वालिफायर राऊंड 2 हा सामना. 53 धावसंख्येवरती त्यांची गाडी अडकली आहे. पाहूया हा शेवटचा चेंडू त्यांना संजीवनी देणार का सोनू पांडे, जो या टीमचा आक्रमक गोलंदाज आहे सध्या फलंदाजाच्या भूमिकेत. अखूट टप्प्याचा हा चेंडू, पंच वळत आहेत आमच्याकडे, याचा अर्थ हा देखील असेल व्हाईट बॉल. धावसंख्या 54, शेवटचा चेंडू शिल्लक.
किती धावा येणार शेवटच्या चेंडूवरती? षटकार, चौकार, वाईड बॉल दिलाय, माफी असावी अद्यापही. 55 धावा झाल्यात. कवर्सला फटका, बाउंड्री मात्र येते या चेंडूवरती. धाव संख्या जाऊन पोचले 59 आकड्यावर. चौकार येतोय शेवटच्या चेंडूवरती. धाव संख्या झाली 59 आणि 8 षटकामध्ये 60 धावा करायचे तर तिरुपती बॉईज खाटेकर या टीमला. 8 षटक 60 धावा करायचे तिरुपती बॉईज खाटेकर टीमला. फक्त विनंती आहे की लवकरात लवकर सामन्याला मात्र सुरुवात करा. फायनल मध्ये जाऊन पोहोचलेला संघ आहे चिन्मय स्पोर्ट्स देवपे. हा संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचला आणि आता पहा त्या संघाचे समर्थक पाठीराखे खेळाडू आता क्रीडांगणाच्या अवतीभोवती दिसायला आपल्याला सुरुवात झाली. संघ मालक देखील या व्यासपीठावरती काही वेळाने उपस्थित देखील होतील किंवा उपस्थितही असतील, कारण निकेश ठोंबरेला माहिती आहे या विभागातील खेळाडू मान्यवर संघ मालक यांविषयी, त्याला संपूर्ण माहिती आहे. मी नौखा आहे थोडा, मला या खेळाडूंबद्दल इतकं माहिती नाही आहे. फक्त प्रामुख्याने जेव्हा स्पर्धा पाहतो तेव्हा कदाचित काही खेळाडू जे रायगड किंवा ठाणे मुंबईमध्ये जाऊन खेळतात मग त्यांच्याविषयी थोडीशी माहिती असते. हे बॅटिंग अनालिसिस तुमच्या समोर आहे. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून सुदर्शन आघाडीला आला होता ज्यांना 11 चेंडूमध्ये 22 धावा कुठल्या. या खेळाडूची विकेट गेल्यानंतर मात्र थोडी दमछाक करावी लागली. वैभव तुपे 5 चेंडू 6 धावसंख्येचं योगदान. सागर थोडी कमकुवत कामगिरी, 11 चेंडू 8 धावा त्यानं कुठल्या. गणेश गायकर याच्यावरती दारोमदार होती परंतु त्याचा मागचा अगदी मागच्या बाजूनं त्रिफळाचित झाला तो. 4 चेंडू 3 धावा त्यानं कुठल्या. प्रसाद भोपळाही त्यानं फोडला नाही. दौलच एक षटकार लगावला 8 धावसंख्येचं योगदान. मनीष देखील गोल्डन डकचा शिकार ठरला. संकेत कापडी इमर्जिंग प्लेअरच्या रेसमध्ये परंतु ॲज अ बॉलर रेसमध्ये परंतु काहीच करू शकला नाही एक धाव. लक्ष्मण तांदळे नॉट आउट राहिले 2 धावांचं योगदान आणि सोनू पांडेनं शेवटच्या बॉलवरती लगावला तो चौकार. टीमची धावसंख्या 59 आणि आता धाबा करायचे त्या 60. चेंडू असतील 48 धाबा करायचे ते 60 आणि हे स्कोर ट्रेंड अर्थातच बॉलिंग अनालिसिस. इमारती मोठ्या झाल्याच नाही म्हणून विकासच झाला नाही. इमारती जशा मोठ्या मोठ्या होतात तसा मग गावाचा शहराचा विकास होतो परंतु दिशा वॉरियरचा विकासच झाला नाही. 2 मोठमोठ्या इमारती आपण पाहतो, एक 14 ओवर आणि एक 13 ओवर, दुसरी आणि 8 या खेरीज मात्र सर्व एक 3 जे षटक होतं ते देखील 11 धावसंख्येचं होतं. उर्वरित षटकांमध्ये 3, 2, 7, 6 अशी मात्र धावसंख्या देण्यात आलेली आहे. जाऊया मॅचकडे. 48 चेंडू आणि आता धाबा करायचे त्या मात्र 60. मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा येतील ते निखिल ठोंबरे. चला निखिल, सन्माननीय अवधूतजी शेट्टे, अभिषेकजी शेट्टे या मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. पहिला बॉल कव्हरच्या दिशेने डीप कव्हरला क्षेत्ररक्षण सजवण्यात आलेले आहे. इरादे स्पष्ट आहेत आणि ते एक मिसफील्ड झाले. अगोदरच धावसंख्या कमी आहे, तिथे या चुका सुधाराव्या लागतील टीमला. आत्मविश्वास थोडासा डळमळीत झाला आहे. ही धावसंख्या मी म्हणेल कागदोपत्री छोटीशी जरी असली ना तरी सुद्धा आत्मविश्वासानं ही धावसंख्या तुम्ही मोठी करू शकता. तो आत्मविश्वास जागा व्हायला हवा या टीमचा, अर्थातच दिशा वॉरियर्स टीमचा. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेऊन शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक. एक धाव, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 3 या आकड्यावर. पाहुण्यांचं आगमन होतंय व्यासपीठावरती, त्यांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत असेल व्यासपीठावर. धावसंख्या ती मात्र 3 तिरुपती बॉईजची. शफल झाला बॅट्समन, विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. सोनू पांडे एक जलदगती गोलंदाज आणि या जलदगती गोलंदाजाकडून अपेक्षा देखील असतील टीमला, त्यांना वाचवायचे धावा
60 हे टार्गेट आहे, त्यामधल्या तीन धावा तरी ते कमावल्यात गोविंद आणि त्याच्या साथीने तो रुपेश ठाकरे। पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे मात्र मार्गस्थ आहे। हा खूप टप्प्याचा बॉल मिड ऑफला लपकला जातोय हा खेळाडू, पहिली विकेट सोनू पांडेने ते झटका दिलाय तो तिरुपती बॉयज खाटेकर या टीमला। सोनू पांडेचा हा जलद गतीचा चेंडू होता, अखू टप्प्याचा जरूर होता परंतु त्यावरती गती देखील होती। कॅच घेतली जाते मिड ऑफला, हेच करावं लागेल सोनू पांडे आणि टीमला, अर्थातच दिशा वॉरियर्स या टीमला। 60 धावा जर का त्यांना वाचवायचे असतील, हे आव्हान स्पर्धेतील टिकून ठेवायचं असेल, फायनलमध्ये पोहोचायचं असेल, पुन्हा एकदा तिसऱ्या वर्षामध्ये चॅम्पियन अर्थातच फायनलचं तिकीट जर का कन्फर्म करायचं असेल तर तिरुपती बॉयच्या विरोधात अशीच गोलंदाजी करावी लागणार आहे ती दिशा वॉरियर्स टीमला। समाधान गेल्या मैदानावरती, मागच्या मॅचमध्ये या खेळाडूनं संयमी पारी खेळली होती, संघ जेव्हा संकटात होता त्यावेळी धावून आला होता रोहित आणि त्याचबरोबर समाधान, तोच समाधान सध्या मैदानावर क्वालिफायर राऊंड 2 या मॅचमध्ये। खोलात टाकलेला हा चेंडू सोनू पांडेचा, वेग आपण पाहिला भन्नाट वेग सुसाट वेग, आणि आपण सगळे शेतकरी आहोत सगळ्यांना माहिती आहे शेतकरी गोफण वापरतो, गोफण तांदलेल्या गोफणीतून जसा खाटेकर टीमची इथे बॅटिंग चालू आहे आणि त्यांच्यासाठी येतोय पारितोषिक। सोनू पांडेचा हा वेगवान चेंडू बाहुया कितपत गेलाय, हा चेंडू जातोय सीमा पार, षटकार षटकार आलाय। धाव संख्या जाऊन पोहोचले ती 9 या आकड्यावर। स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय सन्माननीय राहुलजी हांडे, लक्ष्मणजी गायकर, विनायकजी राव, अमोल हांडे, राजू वारघडे, सागर मात्रे, अट्टू शेख, अतुल हांडे, पप्पू हांडे, उमेश आवटे आणि या स्पर्धेसाठी विशेष सहकारी सन्माननीय विकेजी वारघडे, नगरसेवक मुरबाड नगर पंचायत तनेश हांडे यांचा देखील प्रामुख्यानं उल्लेख करावा अशी कामगिरी। धावसंख्या ती मात्र 9। बंटी शिंगोळे क्रीडांगणाचं ज्यांनी सहकार्य आम्हाला लाभलंय ते सुहास केंबारी, मनोज पतारे, मनोज केंबारी, राजेश केंबारी यांचं देखील मनापासून आभार, सर्व टेंबरेचे ग्रामस्थ आणि आर्यन स्पोर्ट्स टेंबरेचं देखील मनापासून आभार। 9 धावा झाल्यात, पाठला करायचे 60 या धावसंख्येचा। अशोक बांगर यांच्याकडून तिरुपती बॉयज खाटेकर टीमसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक। आडवा बॅटनं सुपर्ब शॉट, आजच्या दिवसातील सर्वात लांब लचक दूरवरचा हा षटकार येतोय बॅट्समन गोविंदच्या बॅटमधून। व्हॉट अ शॉट, काय बॅटिंग करतोय, बॅटचा स्विंग पहा किती दमदार आहे, देख घुमाके षटकार। नगरसेवक मुरबाड नगर पंचायतीचे सन्माननीय विकासजी वारघडे साहेबांचं आगमन होते, मी त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे। या स्पर्धेसाठी ज्यांचं आम्हाला विशेष सहकार्य लाभलंय ते मुरबाड नगर पंचायतीचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय विकासजी वारघडे साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचे। गोविंद उघडाच्या बॅटमधून निघणारा हा दूरवरचा षटकार गणेश गायकरच्या विरोधात, त्याचबरोबर विनायक रावजी सोबत आहेत त्यांच्या समवेत। इथे गणेश गायकरनं कम बॅक केलंय, ऑफब्रेक पद्धतीचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर वळण घेतला आतमध्ये। सर्ष स्वागत विकासजी वारघडे साहेबांचं जे विद्यमान नगरसेवक आहेत मुरबाड नगर पंचायतचे। त्याचबरोबर सज्जनजी जमदरे यांना देखील विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे।
गणेशचा चेंडू ऑन साइडला खेचलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय, एक धाव त्या ठिकाणी मात्र जोडली जाणार या एकेरी धावसंख्येने, स्कोर कार्ड मात्र पुढे जाणार 16 या आकड्यावर। गरजेचे आहेत आता विकेट, मला असं वाटतं या मॅच मध्ये तिरुपती बॉईजनं विकेट घेणं खूप गरजेचं आहे, त्यासाठी त्यांना प्रेशराईज करावं लागेल, धावा थांबवाव्या लागतील आणि या धावा थांबल्या तर या मॅच मध्ये मजा येईल। समाधानला टाकलेला हा चेंडू हलक्या हातानं मात्र कट केलं, शृंगार टेलर यांच्याकडून पहिले जे तीन षटकार येतील आणि इथे मात्र दांडी गोल होते, शृंगार टेलर यांच्याकडून बॅटिंग करणारी जी टीम आहे तिरुपती बॉईज खाटेकर टीम, त्यांच्या बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी जे पहिले तीन षटकार येतील त्यांसाठी 100-100 रुपयांचं मात्र कॅश प्राईज असेल। धावसंख्या ती मात्र 16 आणि इथे दुसरा झटका मात्र इथे देण्यात आलेला आहे। थ्रो जाईल तत्पूर्वी मात्र इथे दोन धाबा कंप्लीट केल्यात, स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 20 या आकड्यावरती, आता 34 चेंडू शिल्लक असतील, धाबा करायचे त्या मात्र 40, ठशन पाहायला मिळते मैदानावर। या धावा जरी तुटपुंजे अशा वाटत असल्या ना प्रेक्षकांना, तरी सुद्धा ही धाव करताना, ही धाव संख्या पार करताना थोडी दमछाक होताना दिसते, कोणतेही मोठे फटके आत्तापर्यंत मारून दिलेले नाहीयेत, एक गोविंद उघडाचा षटकार सोडला तर चुरस वाढले या मॅच मध्ये। सोनू पांडेचा हा वेगवान चेंडू, बॅटची कडा घेतले आणि परतावं लागते ते रोहित हरडला, याच बॅटल बद्दल आपण चर्चा करत होतो, रोहित हरड विरोधात सोनू पांडे आणि यामध्ये यशस्वी झालाय तो सोनू पांडे, बाहेरच्या चेंडूला ढकलण्याचं काम करायचं होतं परंतु बॅटची कडा घेतली आणि परतावं लागलं ते रोहित हरडला, खूप मोठा झटका। या स्पर्धेतील सहावं अर्धशतक झळकवणारा रोहित हरड मात्र तंबूच्या आसऱ्याला जाऊन आता परतेल। मॅच मध्ये आता टर्न आलाय, खूप मोठा ट्विस्ट आलाय, आता प्रेक्षक मात्र या मॅच कडे पाहायला त्यांच्या नजरा येत आहेत, कारण त्यांना माहिती होतं 60 ही धावसंख्या एवढी मोठी नाहीये, सहजरित्या पार करतील, परंतु जसे तीन झटके मिळाले ना तसे या मॅच मध्ये आता चुरस वाढायला सुरुवात झाले। राकेश येतोय मैदानावरती, जबाबदारीनं खेळावं लागेल ते गोविंद उघडाला, त्याच्या साथीनं असलेल्या राकेशला, जर का इथून आणखी झटके जर का दोन दिले तिरुपती बॉईज खाटेकर या टीमला, दिशा वॉरियर्स टीमने, तर मात्र या मॅच मधला आणखी रोमांच वाढेल। सोनू पांडे दोन विकेट घेतल्यात, यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू, भन्नाट वेग, मगाशी मी जसं म्हटलं की शेतकरी जसा गोफण ताणतो आणि अगदी पक्ष्यांना आपल्या शेतातून उडून लावतो तसा ताणलेल्या गोफणीतून सुसाट वेगानं सुटणारा दगड, तशी इथे मात्र गोलंदाजी करतोय त्याच वेगानं हा सोनू पांडे, मॅच मध्ये चुरस वाढवण्याचं काम करतोय, मॅच मध्ये रंगतदार रंग भरण्याचं मात्र काम करतोय तो सोनू पांडे। थोडा थांबतोय रनअप मध्ये चुकी, 32 चेंडू 40 धावसंख्येची गरज, एवढं मोठं आव्हान नाहीये की अंतर खूप मोठं आहे की बाबा चेंडू कमी आहेत आणि धावा खूप जास्त आहेत, 40 आणि त्याच्यामध्ये 32 चेंडू मध्ये 40 धावा करायच्यात, परंतु ते करताना देखील दमछाक करण्यास भाग पाडलंय या गोलंदाजांनी। वेगाने टाकलेला हा चेंडू, गणेश गायकरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय, दुसरं षटक स्वतः मात्र स्वतःच फेकतोय तो सोनू पांडे आणि आतापर्यंत त्याचं बॉलिंग अनालिसिस आपण पाहिलं, 13 धावा देत त्यानं 2 विकेट घेतल्यात, दर्जेदार गोलंदाजी। तुटपुंज धावसंख्येचं आव्हान असताना देखील ज्या पद्धतीनं हा गोलंदाज कामगिरी करतोय, प्रभावित केलंय,
हे यंगस्टर खूप प्रभावित करतात. ऍक्शन खूप चांगली आहे, रिदमिक आहे, फॉलो थ्रू छान आहे, रिलीज खूप चांगला आहे. शेवटचा चेंडू त्याच्या दुसऱ्या षटकातील, स्पेलचा देखील शेवटचा चेंडू, महत्त्वाचा चेंडू आहे. बाउन्सर इथे मात्र मारण टाकण्याचं काम करायचं होतं, परंतु इथे बॉल जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची मात्र इथे होते सांगता. तीन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. सोनू पांडेने दोन षटकांमध्ये 13 धावा, दोन विकेट मात्र इथे घेतल्या. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. तिरुपती बॉईज काटेकर टीमसाठी धावा झाल्या त्या मात्र 20. आता चेंडू शिल्लक आहे 30 आणि धावा करायचे त्या मात्र 40. अंतर वाढायला आता सुरुवात झाले, चुरस वाढायला सुरुवात झाली. लो स्कोरिंग मॅचेस नेहमी अशाच होतात आणि त्याचं चित्र आपण मैदानावरती पाहतोय. तीच चेंडू 40 धावसंख्येची गरज. मुरबाड प्रीमियर लीग 2021 तिरुपती बॉईज काटेकर विरोधात दिशा वॉरियर्स. क्वालिफायर राऊंड 2 ची ही मॅच, यानंतर होईल तो अंतिम सामना, फायनलचा सामना. त्यामध्ये कोणता संघ जाऊन पोहोचणार? चिन्मय स्पोर्ट्स देवपे हा संघ मात्र जाऊन पोहोचलाय फायनलमध्ये. स्वतः गणेश गायकर येतोय आता मात्र गोलंदाजीसाठी. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. 3 विकेट आत्तापर्यंत गेल्यात, 20 धाव आहेत. गोविंद उघडा त्याच्या समोर आहे. गणेश गायकरच्या विरोधात आक्रमण करण्याचा पवित्रा स्वीकारलाय गोविंद उघडाने. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू गेला, 1 धाव जोडली जाते. आता एक मॅटर करेल जरूर की दोन दोन षटक, मला असं वाटतं दोन दोन गोलंदाज टाकतायत. दोन गोलंदाजांना मुभा आहे की ते दोन दोन षटकं टाकू शकतात या 8 ओव्हरच्या मॅचमध्ये, मला असं वाटतं असंच अनालिसिस आहे. आत्ता मजा येणार आहे. 3 बॉलर दोन दोन षटकं टाकू शकतात. आता तिसरा गोलंदाज कोण असेल? उसळी दिली चेंडूला, विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन मात्र विसावतोय. राकेश ऑन स्ट्राईक आहे. निर्धाव चेंडूची मात्र इथे सांगता झाले. 21 धावा धावफलकावरती आहेत. 28 चेंडू शिल्लक, धावा करायचे त्या मात्र 39. 39 required in a 28 balls. रंग भरण्याचं काम केलंय गोलंदाजीनं. अगोदर सोनू पांडे, आता गणेश गायकर. आणि खेक निर्धाव चेंडू, डॉट बॉल. प्रेशर वाढायला आता सुरुवात झाली. तिरुपती बॉईज काटेकर या टीमला कोण विसरेल, ज्यानं 8 षटकांमध्ये 104 धावा कुठल्या होत्या. तोच संघ आता 4th षटक चालू असताना 21 आकड्यावरती खेळतोय. हा असं खरा क्रिकेटचा खेळ आहे. अनपेक्षित असा हा खेळ आहे, अनिश्चित स्वरूपाचा हा खेळ आहे. क्रिकेटचे वेगवेगळे रंग आपण मैदानावरती पाहतोय आणि तीच रंगतदार मॅच सध्या प्रेक्षक वर्ग अनुभवतोय. गणेशचा चेंडू खोलात टाकला होता, काऊ कॉर्नरच्या दिशेने फटका गेला कार्पेटच्या सहाय्याने. क्षेत्ररक्षण, थोडस फंबल आणि त्याचा फायदा उचललाय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅट्समनने. या दुहेरी धाव संख्येनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 23 वरती 23. 37 धावसंख्येची मात्र गरज असणार आहे 26 चेंडूंमध्ये. 4th षटक इथे मार्गस्थ आहे. रनरेट रिक्वायर्ड रनरेट आपण पाहिला तर 8.5 आहे, परंतु काय गोलंदाजी करतोय तो गणेश. धीम्या गतीचा हा चेंडू कॅच पर्यंत, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आणि इथे कॅच ड्रॉप, इथे कॅच ड्रॉप, खूप मोठी चुकी झाले. राकेशची इथे कॅच सोडले आणि त्याचबरोबर 3 धावा देखील इथे 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात. या कॅचेस तुम्हाला घ्यायला हव्यात. तुम्ही आव्हान ठेवलंय 60 या धावसंख्येचं, तुम्ही प्रेशराईज करताय समोरच्या टीमला क्षेत्ररक्षणाने गोलंदाजीमध्ये. तर गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ हवी. भजनाच्या कार्यक्रमामध्ये नेहमी म्हणतात की गायकाला वादकाची साथ हवी, तसं क्रिकेटमध्ये गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ हवी आणि ती साथ मात्र मिळाली नाही. इथे जर का आणखी एक झटका मिळाला असता तर कदाचित आणखी कॉन्फिडन्स वाढला असता तो दिशा वॉरियर्स या टीमचा. धावसंख्या 26, 25 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 34. स्लाइस केले चेंडूला, तडम्यांच्या डोक्यावरून हा चेंडू येतोय. रेस लागले आणि रेस मात्र जिंकले ती या चेंडून. चेंडू फरार सीमा पार, चौकार. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 30 आकड्यावरती. अर्ध लक्ष मैदानावरती काबीज झालंय. आता 4 षटकं उर्वरित आहेत, त्यामध्ये धावा करायचे त्या 30. 24 चेंडू, 30 धावसंख्येची मात्र गरज.
24 चेंडू 30 धाव संख्य की गरज है। हा स्कोर ट्रेंड अपन पहतो है, लाल रेषा दर्शवते दिशा वॉरियर्स टीम आणि त्यानंतर तिरुपति बॉयज खाटेकर टीम। व्यवस्थितपणे लक्ष्याचा पाठलाग मात्र इथे चालू आहे। 24 चेंडू 30 धाव संख्येची गरज असणार आहे। एक चुरशीचा सामना आपण पाहतोय क्वालिफायर राउंड टू, कोण जिंकणार, कोण फायनल मध्ये जाऊन पोहोचणार, दिशा वॉरियर्स की तिरुपति बॉयज खाटेकर, हे येणारे 24 चेंडू सांगतील। 24 चेंडूंमध्ये 30 धावा झाल्यात, 24 चेंडूंमध्ये 30 धावा करणं अजूनही बाकी आहे। धावा केल्या जाणार की मात्र वाचवल्या जाणार, जिंकणार कोण हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती मात्र आमंत्रित करतो पुन्हा एकदा निखिल ठोंबरे यांना। तत्पूर्वी धन्यवाद, कुठेही जाऊ नका, आनंद घेत राहा मुरबाड प्रीमियर लीग 2021 या पाचव्या पर्वाचा। थैंक यू समीर समने सर, गुड इवनिंग ऑल व्यूअर्स। स्वर्गीय हरदास पुंडलिकंडे स्मृति चषक मे अपने सर्वांचं पुनः एकदा हार्दिक स्वागत। एमपीएल अपन पाहतो मुरबाड प्रीमियर लीग, शेवटचे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे। या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य अपन पाहतो श्री विकासजी बारगडे नगरसेवक मुरबाड नगर पंचायत, तदनंतर मैदान सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आहे सुभाजी केंबारी, मनोज पतारे, मनोज केंबारी, राजेश केंबारी आणि संपूर्ण टेंबरे ग्रामस्थ आर्यन स्पोर्ट यांच्या माध्यमातून 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये धावा बनवायच्यात अजून देखील 30। संकेत कापली तैया, पहिलाच बॉल इथे गणेश कडून काहीशा चुका होताना पाहायला मिळतात आणि पंच देखील दर्शवत असताना की हा वाईल्ड बॉल। तिरुपति बॉयज खाटेकर टीम एका बाजूला आणि त्यांच्याच विरोधात इथे खेळत असताना दिशा वॉरियर्स। संकेत कापडी आपण पाहतोय, गोलंदाजी मार्गवर गोलंदाजी करण्यासाठी तयार। इथे टाकलेला बॉल अतिशय सुरेख प्रकारचा चेंडू, डॉट चेंडू, निर्धाव, 23 चेंडू आहेत आणि 23 चेंडूंमध्ये 29 धाव आहेत। लो स्कोरिंग गेम सातत्यानं चांगले होताना पाहायला मिळतात, टप होताना पाहायला मिळतात। इथे मैदानामध्ये येणारे दोन तीन मोठा लेफ्ट फटके इथे सामन्यामध्ये वर्चस्व गाजवतील खाटेकरचं, परंतु येणारी विकेट, येणारा ब्रेक थ्रूज इथे संघाला वर्चस्व गाजून देईल दिशा वॉरियर्सला। गोलंदाज तयार होत आहेत, गोलंदाजी मार्गवर आपण पाहू शकता संकेत कापडीला, गोलंदाजी करण्यासाठी तयार। सुरेख प्रकारचा चेंडू, एक धाव इथे कंप्लीट होत असताना आणि एका धावेच्या मदतीने संघात जाऊ संख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 32, 32 धावा। नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये सातत्यानं पाहायला गेलं तर लो स्कोरिंग गेम ही मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते। गोलंदाज संकेत कापडी ज्याच्याकडे खूप चांगली क्षमता आहे, उभरता सितारा आहेत, एका बाजूला पाहिलं आपण तर सर्व समर्थक खाटेकर टीमचे आपल्याला पाहायला मिळत आहेत, दुसऱ्या बाजूला दिशा वॉरियर्सचे समर्थक। मॅच खूप चांगली होताना पाहायला मिळेल मैदानामध्ये। गोलंदाज संकेत तयार, सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला असा फटका गोविंदच्या बॅटमधून, परंतु दौलतचं क्षेत्ररक्षण लाजवा। एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 33। तीन फलंदाज बाद झालेत, 33 धावा। गोविंद उघडा चांगले इनिंग खेळत असताना, साकारत असताना मैदानामध्ये, आणि विजय आणि दिशा वॉरियर्स या संघाचं अंतर असेल तर तो गोविंद उघडा आहे मैदानामध्ये। 9 चेंडू 17 धावांची इनिंग, 9 चेंडूंमध्ये 6 या धावसंख्या खेळतोय राकेश, परंतु एक भागीदारी करावी लागेल इथे जर दिशावरील संघाला जिंकायचं असेल तर जास्तीत जास्त विकेट घेणे गरजेचं आहे। दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय तिरुपति बॉयज खाटेकर, संकेत तयार। संकेतचा हा बॉल इथे सुरेख प्रकारचा आणि डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट, पंचांकडे अपील आणि पंचांचं बोट इथे जात आहे आकाशाकडे। विकेटचं पतन आणि गोविंदने मात्र रिव्ह्यू घेतलाय, गोविंदने रिव्ह्यू घेतलाय, काय हा निर्णय आहे तो देखील पाहायचा आहे। निर्णय खूप महत्वाचा आहे,
तिसरे पंच देखील येत आहेत, काय निर्णय आहे तो देखील पाहिला जाईल। चांगले क्षेत्ररक्षण होतं, नॉट आउट। एक धावी कंप्लीट होईल, रिव्यू सक्सेसफुल होता है टीम तिरुपति बॉयज खाटेकर। एक धावे संघा जाऊ संख्या 34, 34 धावा धावपल कबर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत, अजून ही 26 धावा ज्या मात्र बनवायच्या आहेत, 20 चेंडू आणि 26 धावा। मैच खूप चांगली होताना पाहायला मिळते, तमाम क्रीडारसिक ज्या मात्र उपस्थित होत आहेत। बंटी शिंगोळेंचं मी सातत्यानं नामोल्लेख करेल, एमपीएल ऑप्शनसाठी ज्यांनी 300 प्लेअरची डीटीपी आम्हाला बनवून दिली, तदनंतर विशेष सहकार्य एमपीएल स्पर्धेसाठी ज्यांचं राहिलं मान्य श्री विकासजी वारगडे नगरसेवक मुरबाड नगर पंचायत, मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी सौजन्य स्वर्गीय हरिदास पुंडलिकांडे आणि स्वर्गीय लक्ष्मण जेतू फळडे यांच्या स्मरणार्थ आम्हाला लाभलं। मैदान सहकार्य सर्वात महत्त्वाचं होतं आणि ते लाभलं सुहास केंबारी, मनोज पतारे, मनोज केंबारी, राजेश केंबारी आणि सर्व टिंबरे ग्रामस्थ अरियन स्पोर्ट संकेत तय्या। सूर्यप्रकाशचा चेंडू तितकाच चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक ओहो लाजवाब पेपर, अप्रतिम दर्जाची फिल्डिंग जी मात्र पाहायला मिळते आणि तोपर्यंत घेतलेल्या या 3 धावा आहेत। तीन धावा येतील आणि 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 37 या धावसंख्येवर, 23 धावांची आवश्यकता, 19 चेंडू आणि 23 धावा। तिरुपती बॉयज सामना खूप चांगला होताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय, सामना खूप चांगला होईल, गोलंदाज तयार, संकेत गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत, स्ट्रायकर इनवर आपण पाहू शकता बॅट्समन राकेशला, इथे टाकलेला बॉल अव्वांतर, वाईडच्या रूपाने एक सिंगल, संघात जाऊ संख्या वाढेल 38, 38 धावा। यांच्या वतीने आम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी पाणी सौजन्य आहे, दर्शन शेठ शेटे यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक असं स्वागत, त्यांचे दोन्ही बंधू अभिषेक आणि अभिनव हे मात्र उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत। गोलंदाज तयार होत आहे, गोलंदाजी मार्गवर आपण पाहू शकता, 19 चेंडू आणि 22 धावा, राकेश ऑन स्ट्राईक, सूर्यप्रकाशचा चेंडू तितकाच चांगला असा फटका आणि चेंडू सीमारेखेच्या बाहेर, पॉवरफुल स्ट्रोक, राकेश ठाकरेचा चलवा चौका, संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 42 या धावसंख्येवर, 5 षटक कंप्लीट झाली, आता शेवटचे 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता टीम तिरुपती बॉयज काटेगरी या टीमला। ज्या प्रकारे पहिली 4 षटक राहिली, 5व्या षटकामध्ये देखील अपेक्षा होती गोलंदाज संकेत कडून आणि ती करत असताना चांगली गोलंदाजी केली, परंतु बॅटिंग करत असताना धावसंख्या काहीशी कमी आपल्याला पाहायला मिळते। इमर्जिंग प्लेयरच्या लिस्टमध्ये आपण पाहतोय, संकेत कापडी, त्यानंतर अक्षय गायकवाड, अमित भुसारी या खेळाडूंना आपण पाहू शकता, उभरते सितारे आहेत आणि ते आज कशा प्रकारची कामगिरी जे मात्र करतील ते देखील पाहायचंय। सोनू पांडे देखील त्या लिस्टमध्ये येऊ शकतो, गोलंदाज तयार होत आहेत, गोलंदाजी मार्गवर, आता शेवटचे 18 चेंडू, त्याने 18 धावांची आवश्यकता, 18 बॉल 18 धावा। मनीष येत आहेत आता गोलंदाजी मार्गवर, 18 चेंडू 18 धावा, स्ट्राईक रेंजवर गोविंद कामत, इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, 17 चेंडू ने 18 धावांची आवश्यकता, गोविंद उघडा आपण पाहतोय स्ट्राईक रेंजवर, 10 चेंडू 20 या धावसंख्येवर, सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय, अक्रॉस द पॅट हा फटका खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील, एक धावी ते कंप्लीट होत असताना आणि एका धावीच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 43 या धावसंख्येवर, 17 धावांची आवश्यकता, अजून देखील हा सामना जिंकण्यासाठी
ओके नक्की जन्ना जन्ना पारितोषिक लावायचे आहेत आमचे आयोजक आहेत राजू वारगडे त्यांच्याकडे ते तुम्ही जमा करून तुमचं नाव तिथे देऊ शकता। गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर 16 चेंडू आणि 17 धावा। सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगलासा फटका, डीप पाइन लेगला चेंडू, सी मारेकेच्या बाहेर, थांबणार नाही। इथे येतोय राकेश, राकेश ठाकरेच्या बॅटमधून हात चौका, संघ धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 47 47 या धावसंख्येवर। शेवटचे चेंडू 15 आणि 15 चेंडूंमध्ये 13 धावा। पहिल्याच वर्षी या स्पर्धेमध्ये सहभाग तिरुपती बॉईज खाटेघर या टीम कडून, आणि पहिल्याच वर्षी आगेकूच करत असताना फायनल कडे। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं खूप कडवं आव्हान होतं त्यांच्या समोर, टीम दिशा वॉरियर्स, जी टीम 2 वर्ष सातत्यानं ही स्पर्धा जिंकत आली, तर टीमचं आव्हान इथे मात्र काहीस धोक्यात येताना पाहायला मिळतं, परंतु कमबॅक होऊ शकतं। मैदानामध्ये क्रिकेट शेवटच्या बॉल पर्यंत कशा प्रकारे खेळलं जाईल ते देखील आपल्याला पाहायचंय। गोलंदाज तयार होत आहेत, गोलंदाजी मार्गवर आता काहीसे इंजर्ड झालेत गोलंदाज, आणि त्याच्या जागी इथे मात्र आपण पाहतोय दौलतच्या हातामध्ये चेंडू दिला। आमचे आयोजक आहेत राजू वारगडे, ज्यांना कुणाला बक्षीस द्यायचे असतील किंवा लावायचे असतील त्यांच्याकडे प्राईज जमा करायचं आणि त्यांच्याकडे नावे द्या। गोलंदाज तयार गोलंदाजी मार्गवर, गोलंदाज तयार, शेवटचे 15 चेंडू आहेत आणि 13 धावा। सुरेख प्रकारचा चेंडू, फटका इथे फसला, लक्ष्मण तांदळे चेंडू खाली, जेल सुटला, जेल सुटला आणि चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय, हा येतोय चौकार, 4 धावा। खूप मोठा जल्लोष, खूप मोठा आनंदाचं वातावरण तिरुपती बॉयज खाटेघर या टीम मध्ये। संपूर्ण काटेघरचे ग्रामस्थ उपस्थित होत आहेत, सर्व ग्रामस्थांचं या एमपीएलच्या वतीने हार्दिक स्वागत। धावपालिकावर धाव संख्या 51 51 धावा, 14 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता। फुल टॉस, गुडघाटे, एक तमाशा देख, चेंडू सीमारेखेच्या बाहेर, राकेश ठाकरे ऑन फायर, सातत्यानं मैदानामध्ये आपली दहशत निर्माण करत असताना षटकार येतोय आणि संघाची धाव संख्या वाढत असताना 57 3 धावांची आवश्यकता। पहिला संघ चिन्मय देवपे, दुसरा संघ इथे आता 3 धावांची आवश्यकता। दिशा वॉरियर्स 2 वर्ष या स्पर्धेवर अधिराज्य गाजवलं, परंतु या हंगामामध्ये दुसऱ्या दिवशी अतिशय चांगली कामगिरी करत असताना, आजच्या दिवसामध्ये पहिला क्वालिफायर 1 आणि इथे क्वालिफायर 2 खेळत असताना संघ अडचणीत आलाय आणि आता 3 धावांची आवश्यकता। गोलंदाज तयार होत आहेत, गोलंदाजी मार्गवर, शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत आता 13 आणि 13 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता। 13 बॉल 3 धावा, गोलंदाज तयार, दौलत, सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगलासा फटका जो मात्र पाहायला मिळतोय, क्षेत्रक्षक चेंडूवर येतील, चांगलं क्षेत्रक्षण एकदा इथे कंप्लीट करत असताना, आणि गोविंद उघडा मैदानामध्ये एक कॅप्टन नॉक, एक आयकॉन इनिंग खेळत असताना पाहायला मिळतोय। 6 षटक कंप्लीट झाली, धावपालिकेवर धाव आहेत 58, आता शेवटचे चेंडू 12 आणि 12 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता 2, 12 चेंडू 2 धावा मैदानामध्ये जे मात्र पाहायला मिळत आहेत। गोलंदाजी मार्गवर मॅन फॉर्म कलम गांडे, संकेतच्या हातामध्ये चेंडू दिलाय, का बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये राकेश ठाकरे, राकेश ठाकरे मैदानामध्ये असेल, रुपेश ठाकरे या खेळाडूंनी इम्प्रेस केलाय या संपूर्ण एमपीएल मध्ये। सामना चालू करा,
गोलंदाज तैयार होता है, गोलंदाजी मार्ग पर अपन पाहू शकता संकेत ला। 12 चेंडू आणि 2 धावा, गोलंदाज तैयार। सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला सा फटका आणि चेंडू सीमारेखेच्या बाहेर। तिरुपती बॉयज खाटेघर हा संघ फायनल मध्ये दाखल, तिरुपती बॉयज खाटेघर हा संघ फायनल मध्ये दाखल। खूप मोठं सेलिब्रेशन मैदान मध्ये पाहायला मिळतंय टीमचं। पहिल्या दिवशी विदाउट आयकॉन खेळल्याने आता फायनल मध्ये प्रवेश करतायत। तिथे बिळंत होईल चिन्मय स्पोर्ट देवपे या संघाच्या विरोधात। थँक्यू। दोन्ही टीमचे कॅप्टन, आपल्याला विनंती असेल टॉस साठी चला दोन्ही टीमचे कॅप्टन।